तीन वर्षांपूर्वी आर्वी ते तळेगाव या महामार्गाचं काम बंद होतं, मात्र काही दिवसांमध्येच मार्केटमधील व्यापाऱ्यांनी प्रहारचे बाळा जगताप यांच्या आंदोलनाला समर्थन देत आपापल्या प्रतिष्ठानमधील लाईट बंद करून लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यात आला. काम लवकरात लवकर चालू होऊन पूर्णत्वास जावं याकरिता प्रहारनं हा पूर्ण आठवडा आंदोलन सप्ताह म्हणून घोषित केला. पहिला टप्पा म्हणजे काल आर्वी इथं उपविभागीय कार्यालय आर्वी समोर मेन रोडवर झालेले प्रहारचे रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळाले. या आंदोलनानंतर आर्वीचे तहसीलदार यांनी पत्राद्वारे आंदोलनाचे नेते बाळा जगताप यांना बैठकीस पाचारण केलं. सदर बैठकीला तहसीलदारांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांना सुद्धा हजर राहण्याचं कळवलं. मात्र बाळा जगताप आणि प्रहारनं आता पुन्हा बैठका आणि आश्वासनं नकोत, काम हवं अशी भूमिका घेत बैठकीवर बहिष्कार टाकला. कारण या आधी सुद्धा संबंधित सर्व यंत्रणेशी वारंवार बैठका झाल्या, आश्वासनं मिळाली, काम पूर्ण करण्याच्या तारखा सुद्धा झाल्या. बैठकीतून आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नसून आंदोलकांच्या दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. ब्लॅकआउट आंदोलनाला आता समर्थन देऊन एकजूट दाखवून आपल्या प्रतिष्ठानातील सर्व लाईट बंद करून लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. गेल्या 3 वर्षापासून आर्वी ते तळेगाव या रस्त्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 2 ठेकेदार या रस्त्याला होऊन गेले. पहिला ठेकेदाराला टर्मिनेट केलं, दुसरा ठेकेदार आला तो त्याच्याही पेक्षा भयंकर निघाला. 3 वर्षापासून या रस्त्यानं शेकडो लोकांचे बळी गेलेले आहे, शेकडो लोकांना अपंगत्व आलं आहे, परंतु हे काम पूर्ण कम्प्लीट झालेलं नाही. त्याचा विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून लोकांचं समर्थन घेण्याकरिता हे ब्लॅकआउट आंदोलन आपण इथं आज घेण्यात आलं. एबी न्यूजसाठी प्रतिनिधी तन्वीर अश्रफ, आर्वी.